सांस्कृतिक शहरातील बालगंधर्व रंगमंदिराला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. याबद्दलचा सोहळा करण्याची जबाबदारी महापालिकेची असते, पण या सोहळ्यात पालिकेचा समावेश नसल्याची खंत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. पुण्यातील ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिरास 50 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त शरद पवार, माजी आमदार उल्हास पवार, खासदार अनिल शिरोळे या कार्यक्रमास उपस्थित होते. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांना शरद पवार यांच्या हस्ते जीवन गौरव देऊन गौरवण्यात आले. जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मानपत्र, रोख रक्कम, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. दरम्यान बालगंधर्व परिवारातील मान्यवरांना शरद पवार, रोहिणी हटंगडी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिराच्या पायाभरणीपासून ते इथल्या प्रत्येक कार्यक्रमाशी माझा संबंध आला आहे. त्या काळी रंगभूमीची जवळीक साधणारे मुख्यमंत्री यशवंत चव्हाण आणि रंगभूमी गाजवणारे पु ल देशपांडे यांच्या उपस्थितीत या रंगमंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्व आहे. पु ल देशपांडे यांनी रंगमंदिरासाठी विशेष प्रयत्न केले आणि ही देखणी वास्तू उभारण्यास बीजी शिर्केचाही तितकाच हात आहे. अशा रंगभूमीवर घासीराम कोतवाल, गावगुंड अशी नाटके झाली तो काळ या रंगभूमीने पाहिला आहे असं मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. या सभागृहाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून त्याचा सुवर्ण महोत्सव आणि त्याबरोबरच या कलेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून रोहिणी ताईंचा सत्कार किंवा गौरव आणि त्याशिवाय इतर जे अनेकांचं ज्यांचं योगदान झालं त्यांचाही गौरव आज आपण या ठिकाणी केला. मी मेघराजांचं अभिनंदन करेन की त्यांनी लक्षात ठेवलं आणि गेले 50 वर्ष पुणेकरांना या अतिशय उत्तम वास्तूतून कलेचा आस्वाद घेण्याच्या संबंधीची संधी मिळाली अशा संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. खरं म्हणलं तुम्हाला एक गोष्ट काही लक्षात नाही आली, पण हे महानगरपालिकेचं काम होतं. पुणे महानगरपालिकेने याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता होती. हे सभागृह महानगरपालिकेचं आहे, त्याला एक इतिहास आहे आणि सुदैवानं त्याच्या इतिहासाचे जे कोणी थोडे वाटेकरी आहेत किंवा त्या काळातले अजूनही आहेत त्यापैकी मी एक आहे.